हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन मसाज बघणार आहोत। वेदाचं मसाज करूया। लहान बाळांना मसाज कसं करायचं त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे। सुरुवातीला बेबीमध्ये तेल टाकायचं आहे। पोटाला मसाज करून घ्यायचा अँटी क्लॉक वाईज। छातीला थोडंसं हलक्या हाताने करायचं आहे। नंतर हाताला मालिश करायचं आहे। मुलांना जसं झेपी तेवढंच जोर द्यायचा, जास्त जोर नाही द्यायचा। हळूवार उलटीने करायचं आहे। पोटाला अँटी क्लॉक वाईज जसं घड्याळाचं काटा फिरतो त्याच्या दिशेने आपल्याला फिरवायचं आहे। इथे पायाला आपण गुडघ्यांना मसाज जास्त करावा लागतो, कारण लहान मुलं जेव्हा चालतात तर त्यांना आता सुरुवातीपासूनच मसाज करणं गरजेचं असतं मजबूती येण्यासाठी। गुडघे चांगले मसाज करून घ्यायचे व्यवस्थित हलक्या हाताने। आपला जोर जास्त पडला मसाजचा तर लहान मुलं रडतात खूप, पण त्यांना मसाज खूप गरजेचं असतं। थोडा हलक्या हलका हात किंवा जरासा जोरही पाहिजेच, पण त्यांना झेपेल एवढाच। इथे बघा, हिला पायाचा मसाज जेव्हा मी करते तर तिला मजा वाटते, छान वाटतं, एकटक वगत बसते। थोडं तळव्यांना मसाज केलं की लहान मुलांना, म्हणजे आपला थकवाच असतो, मोठ्या माणसांचा पण असंच आहे, थकवा दूर होतो मसाज केल्यावर। लहान मुलं नुसती झोपून असतात तर त्यांचं असं मसाज केलं की त्यांना छान वाटतं, फ्रेश वाटतं त्यांना। ते पायाला उलट्या दिशेने मी मसाज करून घेते। ज्या पोटरे असतात त्यांना छान मसाज केलं पाहिजे। एक्सरसाइज करून घ्यायचा लहान मुलांचा। काही वेळा एक्सरसाइज करताना रडतात, त्यांना नसतं करायचं म्हणून, पण ते गरजेचं असतं। केसामध्ये तेल घालायचं आणि त्यांची टाळू असते छोटी, ती भरून काढते। बाय बाय फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।